मी याआधी सांगितलं, पवार साहेबांनी आमच्याशी चर्चा केली होती, ते कुठल्या एजन्सीजला घाबरून येत होते का? पवार साहेबांना हे नीट माहिती आहे की त्यांच्या पक्षातले लोक बाहेर का पडले। खरोखर अतिशय आनंद आहे की पायत्रा जी तैवानची अत्यंत प्रमुख अशा प्रकारची सरकारी ऑर्गनायझेशन आहे, यांनी तैवान एक्सपो हा मुंबईमध्ये भरवलेला आहे। 90 तैवानीज कंपनीज या ठिकाणी आलेल्या आहेत आणि टेक्नॉलॉजीमध्ये अतिशय चांगलं अशा प्रकारचे वेगवेगळ्या सेक्टरमधले त्या ठिकाणी प्रॉडक्ट्स आणि टेक्नॉलॉजीज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि त्यांच्याशी इंटरॅक्ट केल्यानंतर सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की त्यांना महाराष्ट्रामध्ये याची इच्छा आहे, त्यामुळे आम्ही आता त्यांच्यासोबत आमची टीम लावून दिलेली आहे आणि त्यांना ज्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करून यातले जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात कशी येईल असा आमचा प्रयत्न। सर, शरद पवार काल एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत असं म्हटले की अजित पवार यंत्रणांना घाबरून जे आहेत ते भाजपमध्ये गेले आणि काही राष्ट्रवादीचे नेते सुद्धा मला म्हटले होते की कुठेतरी जेलमध्ये जाण्याची आम्हाला भीती होती म्हणून सरकारसोबत सामील व्हा असं त्यांनी एक गौप्यस्फोट केला। माझं एवढंच म्हणणं आहे की 2019 सन्माननीय शरद पवार साहेबांनी आमच्याशी चर्चा केली होती आणि ते आमच्यासोबत याला तयार होते, तर ते काही कुठल्या एजन्सीजला घाबरून आमच्यासोबत येत होते का? 2017 देखील मी याआधी सांगितलं, पवार साहेबांनी आमच्याशी चर्चा केली होती, ते कुठल्या एजन्सीजला घाबरून येत होते का? त्यामुळे मला असं वाटतं की पवार साहेबांना हे नीट माहिती आहे की त्यांच्या पक्षातले लोक बाहेर का पडले। खरं म्हणजे अजितदादांनी तर अतिशय स्पष्टपणे सांगितलं, पवार साहेबांच्या मान्यतेने जेव्हा आमचं सरकार बदललं तेव्हा राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांनी पवार साहेबांच्या मान्यतेने सह्या करून भाजपसोबत जायचा निर्णय घेतला होता। त्यामुळे मला असं वाटतं की आता हे सगळे लोक गेल्यानंतर त्यांच्यावर आरोप करणं हे अतिशय अयोग्य आहे।